सामन्याला सुरुवात होते आहे आकुर्ली बॉयज विरुद्ध शिवम बॉयज असा सामना रंगणार आहे। सलामीवीर आपण पाहतोय हितेश बारिया आणि नितिन शेट्टी दोन अनुभवी खेळाडू। इंटरच्या लॉट मध्ये असलेल्या प्रत्येक टीमने एक गोष्टीची नोंद घ्यायची आहे, इंटरचा सामना खेळायचा आहे तर तुम्हाला तुमच्या राहत्या जागेचा आयडी प्रूफ पाहिजे, त्यामध्ये आधार कार्ड, वोटिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, रेशन कार्ड नाही चालणार आहे। यस आशिष सर, पहिल्या षटकातील पहिला चेंडू उजव्या यष्टी बाहेरील चेंडू होता, पंचांनी दंडित केलाय। संघाची धावसंख्या अवांतर धावेने उघडते आहे। पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा चेंडू होता। स्ट्राइकवर आपण पाहतो हितेश बारिया, एक मोठं नाव या प्रभागातलं, एक हार्ड बॅट्समन आहे, टर्फ क्रिकेटमध्ये सुद्धा वर्चस्व गाजवलंय ते हितेश यांनी। यावेळी रिव्हर्सच्या स्वरूपाचा फटका मारायचा प्रयत्न केला, मात्र फटका फसतोय, निर्धाव जातोय चेंडू। पहिल्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ। दुसरा चेंडू अतिशय जलद गतीने टाकलेला चेंडू, हितेश यांना काहीसा कळालेला नाहीये, निर्धाव जातोय चेंडू। अप्रतिम टाकलेला लेग ब्रेक, हितेश यांना काहीसा कळालेला नाही आणि त्रिफळाची दौन, शिवम बॉयज यांना पहिला झटका लागतोय, मोठा मासा जाळ्यात फसतोय आकुर्ली बॉयज यांच्या। हितेश बारिया यांना आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन जाताना। ओमकार भोसले उर्फ जिमी यांना स्ट्रायकिंग एंडवर सुंदर लेग ब्रेक टाकला होता, हितेश यांना काहीसा कळालेला नाहीये, अचूक टप्प्यावर टाकला चेंडू आणि चेंडूने त्रिफळाचित केलंय, दांडी उडवली ती म्हणजे हितेश यांची। षटकातील तीन चेंडू झालेले आहेत, चौथा चेंडू मार्गस्थ। हलके त्याने डाऊन द लेग साइड पंच केला, सुंदर अशी चोरटी डाव घेण्यात ओमकार भोसले यांना यश येत आहे। संघाची डाव संख्या झाली आहे दोन। डावे यष्टी बाहेरील चेंडू, पंचांनी दंडित केलाय अवांतरच्या स्वरूपात, शिवम बॉयज या संघाची धावसंख्या वाढते आहे, एक धावने संघाची धावसंख्या होते तीन। अतिशय अनुभवी खेळाडू आणि शिवम बॉयज यांचा मजबूतीचा मजबूत असा पाठीचा कणा म्हणू शकतो असे नितीन यांना आपण पाहतोय स्ट्राईक वर। पुन्हा एकदा सेम चेंडू टाकला गेला, डाव्या यष्टी बाहेरील चेंडू, पंचांनी दंडित केले अवांतरच्या स्वरूपात, संघाची धावसंख्या होते चार। यावेळी पटेल सिंगचा प्रयोग आणि यश, शिवम बॉयज यांच्यासाठी पहिला चौकार येतोय तो म्हणजे नितीन शेट्टी यांच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। संघाची धावसंख्या झाली आहे आठ। अप्रतिम मारलेला पटेल स्वीप, हलक्याशा जे पॉईंटच्या दिशेने पंच केला, सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यश आलेलं आहे। नितीन यांच्या खात्यात एक धाव वाढते आहे। पहिला षटक संपून संघाची धावसंख्या झाली आहे नऊ। षटक ज्यांनी टाकलं तो म्हणजे लव यांचा आज वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे लव, तुम्हाला मेलविन मेमोरियल आणि च्या पूर्ण कमिटी मेंबर्सकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। पहिला षटक संपून संघाची धावसंख्या झाली आहे नऊ।
पहिला षटक जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला जड होतं, पहिला दोन निर्धाव चेंडू आपण पाहिले, त्यानंतर क्लीन बोल्ड झालेला आपण एक पाहिला, पण त्यानंतर नितीन यांनी स्वतः जबाबदारी घेतली. येस, मेलविन मेमोरियल कप चे खूप मोठे सपोर्टर शैलेश गुरव यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो. दुसरा षटक घेऊन येतोय शहाजी, सामना करेल पुन्हा एकदा नितीन. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे शहाजी, सामना करतोय नितीन. पहिला चेंडू उजव्या यष्टी बाहेरील चेंडू होता, पंचांनी दंडित केलाय अवंतरच्या स्वरूपात. शिवम बॉयजे संघाची धावसंख्या एक धावेने वाढते, संघाची धावसंख्या होते 10, 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा तसाच चेंडू गेला, डाऊन द लेग साइड चेंडू होता, लेग साइडच्या दिशेने वाईड जातोय चेंडू. पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते 10-11. शिवम बॉईज तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपण पेव्हिलियन इथे एक रचलेलं आहे टीमसाठी, तुम्ही सगळ्यांनी पेव्हिलियन मध्ये थांबायचं आहे. प्रत्येक टीमला ही नम्र विनंती आहे, तुमच्यासाठी पेव्हिलियन तिकडे बनवलेलं आहे. शिवम बॉईजच्या प्रत्येक खेळाडूंनी पेव्हिलियन मध्ये थांबायचं आहे. हलक्या डाऊन द लेग साइड पंच केला, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, एक धावर संतुष्ट व्हायला लागेल ते म्हणजे नितीन यांना. स्ट्राइक वर आपण पाहतोय ओमकार भोसले, एक हार्ड अटॅक अटॅकिंग बॅट्समन. व्हाइट बॉल, या षटकातील तिसरा अवांतर चेंडू आहे, संघाची धावसंख्या झाली आहे 13. सेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आणि एक धाव घेण्यात जिमी यांना म्हणजे ओमकार भोसले यांना यश आलेलं आहे. चांगल्यापणे स्ट्राईक रोटेट करताय, स्कोरबोर्ड सतत चालू ठेवलाय शिवम बॉयज याच्या दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड हलकासा पंच केला, एक धावेने स्कोरबोर्ड सतत चालू ठेवलाय. नितीन शेट्टी आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतायत, आपण इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय आणि आज स्वतः टीमची जबाबदारी घेत आहेत ते म्हणजे नितीन. अप्रतिम मारलेला फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार ओमकार भोसले यांच्या बॅटमधून निघालेला सनसनाटीत चौकार. आणि या चौकाराने आपली इरादे स्पष्ट करून देतोय की मी का ही एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला आलोय, का मला माझ्या संघाने वन डाऊन पाठव. सुंदर फटका, नेत्रदीपक फटका आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा डाव्या उजव्या यष्टी बाहेरील चेंडू, पंचांनी दंडित केलाय व्हाईटच्या स्वरूपात, संघाची धावसंख्या झाली आहे 20. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने पंच केला, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्यात यश आलेला आहे ओमकार भोसले यांना, संघाची धावसंख्या झाली 21. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष, सुंदर चोटी धाव घेण्यात यश आलेला नितीन आणि ओमकार, दोघांमध्ये ट्युनिंग खूप चांगलं दिसत आहे, बरीच वर्ष एकत्र खेळत आहेत, चांगलं कोऑर्डिनेशन.
दोन दुसरा षटक संपून संघाची धावसंख्या झाली 22 फॉर द लॉस ऑफ वन विकेट. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय अक्षय आकुर्ली बॉयज या संघाकडून. सामना करणार आहे तो म्हणजे नितीन. शिवम बॉयज यांचा सुद्धा आपण स्टारकास्ट पाहिला तर चांगले चांगले खेळाडू शिवम बॉयज यांनी सुद्धा आपल्या संघात समावेश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये दोन मोठी नावं म्हणजे हितेश बारिया, त्यानंतर नितीन शेट्टी यांना आपण पाहणार आहोत पाहतोय. त्यानंतर एक उत्कृष्ट यष्टीरक्षकाचं काम बजावतात ते म्हणजे देवेंद्र कुलकर्णी. एक हार्ड हिटिंग बॅट्समन ओमकार यांना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर आपण पाहणार आहोत मंथन जयस्वाल, कृष्णा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. फटका फसतोय. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन समावतोय. निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड हलकासा पंच केला. क्षेत्ररक्षक येतोय त्या चेंडूवर. एक धावर संतुष्ट व्हायला लागेल ते म्हणजे नितीन यांना. थोडा मोठा स्कोर करायचा असेल तर शिवम बॉयज या संघाला थोडा अटॅकिंग खेळावं लागेल. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धावेत एक धावेने संघाची धावसंख्या होते 24. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र जलद गतीचा चेंडू होता. गतीला फसलेत आणि मिडल स्टंप हिट करून जातोय. आपण पाहतोय नितीन शेट्टी यांना तंबूत परतताना. आपल्या ट्रॉफीची क्रेज किती आहे तर आपण पाहतोय. सिन्नर घाटातून इथून पालखी निघाली होती साईबाबांची. ती सर्व पदयात्री मंडळ फक्त मेलविन मेमोरियल कप लाईव्ह बघतायत. चालत चालत का होईना. हे असतं डेडिकेशन. हे असतं आपल्या क्रिकेटसाठी डेडिकेशन. हे असतं आपल्या मंडळासाठी डेडिकेशन. आणि येस अजून एक हार्ड हिटिंग बॅट्समन आपण पाहतोय. रितेश सल्ला यांना आपण पाहतोय स्ट्राईकवर. डावखुरात हाताचा फलंदाज. व्यावसायिकरित्या जनरली 11 या संघाकडून आपण त्यांना खेळताना पाहतो. आज आपण पाहत आहोत त्यांना शिवम बॉयज या संघाकडून खेळताना. संघाची धावसंख्या झाली 24 फॉर द लॉस ऑफ टू विकेट्स. स्टिल टू बॉल्स रिमेनिंग ऑफ द थर्ड ओव्हर. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. संघाची धावसंख्या झाली 24. पंजाब दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली आणि मागील बाजूला रितेश सल्ला यांच्या बॅटमधून आलेला सनसनाटीत चौकार. आणि या चौकाराने शिवम बॉयज संघाची धावसंख्या होते 28. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी. मागील बाजूला आपण जर ग्राउंड पाहिलं तर तिकडे थोडस छोटस ग्राउंड आहे. छोटं ग्राउंड आहे तिकडे. तिकडच्या दोन्ही खेळाडूंना अतिशय क्विक राहावं लागतं. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि यावेळी बॉल थोडासा फिरला आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली.
आणि या दोन चेंडू आठ डावांवर खेळतात ते म्हणजे रितेश सल्ला 32-32। तीन षटक संपून संघाची धावसंख्या झाली 32। आपण पाहतो मेलविन मेमोरियल कप याचा क्रेज किती आहे। प्रत्येक मोठ्या व्यावसायिक संघांना सुद्धा इथे खेळायला आवडतं। दरवर्षी मोठे मोठे संघ मेलविन मेमोरियल कप खेळायला येतात। त्याचं पूर्ण आयोजन आपण पाहतो बाबू सर करतात। खूप चांगला सपोर्ट असतो। आपण इतकी मोठी कमिटी कधी अजूनपर्यंत मी तरी बघितलेली नाही आहे। चांगला कमिटी मोठी कमिटी आहे, तेवढा चांगला सपोर्टिंग स्टाफ आहे। चौथा षटक घेऊन येतोय अमोल। अतिशय जलद गतीचा गोलंदाज अमोल यांना आपण पाहतोय। सामना करणार आहेत ओमकार क्षेत्ररक्षणात थोडस बदल पाहायला मिळतोय। एक आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन आहे अमोल यांची। कांदिवली बोरिवली मल्लाड या परिसरात आपण त्यांना खेळताना पाहतो अमोल यांना। खुला टप्प्याचा चेंडू होता आणि पहिल्याच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जी ओमकार भोसले ब्रँडेड फटका पाहायला मिळाला। त्यांचा स्ट्रॉंग झोन म्हणू शकतो आपण। ओमकार भोसले यांचा तर काही स्ट्रॉंग झोन आहे तर ते लेग साईडच्या दिशेने सुद्धा अतिउत्तम खेळतात मिडॉनच्या रेंजला आणि तेवढंच सुंदर खेळले यावेळी सुद्धा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावते 36 धावांवर। शेवटच्या षटकातील 5 चेंडू अजूनही बाकी 36 36 36 36। पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता तेवढ्याच सुंदररित्या यावेळी अप्रतिम मारलेला फटका हलकासा फक्त पंच करून दिला। संघाची धावसंख्या 40 40। आपण शेवटचे चार चेंडू पाहिले। रितेश सल्ला यांच्या बॅटमधून दोन चौकार आले आणि त्यासोबतच आता ओमकार भोसले यांच्या बॅटमधून दोन चौकार आले। शेवटच्या चार चेंडू 16 धावात खुटले आहेत ते म्हणजे शिवम बॉयज या संघाने। त्यानंतर जेव्हा जेव्हा धावसंख्या ही 36 धावांवर आलेली आहे त्यानंतर पुढच्या चेंडूला हा नक्कीच चौकार गेलेला आहे। सुंदर गोलंदाजी गोलंदाज आहे अमोल मात्र तेवढंच सुंदर फलंदाजी करताना पाहतो आवडते म्हणजे ओमकार यांना। पुन्हा एकदा सेम कॉपी बुक स्टाईल फटका तीसरा लगातार चौकार आलाय ओमकार भोसले यांच्या बॅटमधून। एकदा जोरदार टाळ्या ओमकार भोसले यांच्यासाठी माराव्यात। हॅट्रिक केले चौकारांची ओमकार भोसले उर्फ जिमी। येस तिन्ही शॉट एक्स्ट्रा कव्हर दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आले। अप्रतिम मारलेला फटका येस फक्त सामना खेळण्यासाठी। पुन्हा एकदा अक्कावर चार चेंडूचा चौकार। एकदा ओमकार भोसले यांच्या आणि जोरदार टाळ्या जाऊ द्यात। प्रेक्षकांचं पूर्णपणे मनोरंजन केलं जात आहे म्हणजे ओमकार भोसले यांच्या मार्फत आणि स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत की शिवम बॉयज मला यांनी मला वन डाऊन का पाठवलं, का माझ्यावर रुपेश शेलार यांनी एवढी मोठी जबाबदारी टाकली, का ते मला प्रत्येक ठिकाणी खेळायला घेऊन स्वतःला सिद्ध करून दाखवत आहेत। या षटकातील अजून दोन चेंडू बाकी।
पूर्णपणे बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले, चार चेंडू चार धावा चार चौकार मिळवले ओमकार भोसले। आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या झाली 48 अप्रतिम मारलेला फटका, कॉपी बुक स्टाईल फटका, समोर फोटोग्राफर ने फक्त छायाचित्रण करावं, पूर्णपणे स्वतःला झोकवून दिलंय मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या 50 धावा क्रॉस करते 52। पाच चेंडूत पाच धाव पाच चौकार मारले ते म्हणजे ओमकार भोसले, एकदा जोरदार टाळ्या ओमकार भोसले यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात। दरवर्षी सीपीएल मध्ये पुन्हा एकदा जोरदार मारला फटका, मात्र यावेळी फटका फसतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे मात्र यस दुसऱ्या धावेला गडी बाद होता। एकदा ओमकार भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या, पाच चेंडू पाच अप्रतिम चौकार मारले 54 to win 50। अकुर्ली बॉईज यांना हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडू 54 धावा कुटायच्या आहेत। तर आपण शेवटचे 8 चेंडू आपण पाहिले तर त्यातले 7 चेंडू हे फक्त चौकार गेलेले आहेत आणि फक्त शेवटच्या चेंडूवर तो एक सिंगल आला, सात लगातार चौकार मारले त्यात मोठा वाटा आहे जो म्हणजे ओमकार भोसले यांचा, पाच चौकार पाच चेंडूवर मारले। शेवटचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता मात्र चेंडू काहीसा नीट बॅटवर चढला नाही त्यामुळे तो सिंगल मध्ये कन्वर्ट झाला। आपण पाहणार आहोत स्ट्राईक वर, त्यासोबतच शिवम इलेव्हन शिवम बॉईज यांचा संघ आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे शिवम बॉईज या संघाने। त्यासोबतच इथेच आत्ताच जस्ट आगमन झालं ते म्हणजे यावर्षी एमसीए पास आउट अंपायर झाले ते म्हणजे भावेश नायर, ज्यांनी यावर्षी एमसीएची अंपायरिंगची परीक्षा पास केली आणि आता ते सध्या एमसीएचे ऑफिशियल अंपायर आहेत भावेश नायर, ज्यांना आपण काल खेळताना पाहिलं साईचरण या संघामधून। चौपन्न धावा कुटायच्या रुपेश शेलारे। आज आपण पाहतो इंटरच्या लॉट मध्ये इतके चांगले चांगले संघ तेवढ्याच ताकदीचे संघ
संघ झाले त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तो म्हणजे पॅकर्सचा। त्यातले काही पॅकर्स मी नमूद करू इच्छितो, ते म्हणजे आपल्या पोरांवर विश्वास दाखवला तो म्हणजे रुपेश शेलार, त्यासोबत आपल्या आमच्या चारको विभागातील प्रज्ञेश सातार्डेकर यांनी सुद्धा रॉयल मराठा संघ जे चालवतात, त्यासोबत आमच्या साळवे मॅडम ज्यांनी आमच्या संघावर विश्वास दाखवला नेहमी, मंथन सामना करतोय विकास। पहिला चेंडू रिव्हर्स वर बदला आणि सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय जटार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या दाखवून देत आहेत। मी हा सामना फक्त जिंकूनच जाणार, मी हरायला आलेलोच नाहीये। त्यांची जर तुम्ही शरीर यष्टी तुम्ही पाहिली तर पण नेहमी एनर्जेटिक असतात ते, म्हणजे अक्षय जटार ऑलवेज एनर्जेटिक पर्सन आणि मॅच शेवटच्या क्षणापर्यंत सोडत नाही अशी अक्षय जटार यांची ओळख आहे। नेहमी स्वतःला मॅच मध्ये पूर्णपणे झोकावून देतात। आपण पाहतोय मंथन जयस्वाल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक, पहिल्या षटकातील दुसरा चेंडू, निर्धाव जातोय चेंडू। हा चेंडू मला असं वाटलं फक्त मंथन आणि हितेशच खेळत होते, बॅट्समॅनला काहीच कळालेला नाही। हा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू होता मात्र बॅट्समन कडून मिस झाला। ओके, मंचासमोर उभे असलेले सर्व खेळाडू एकवीरा स्पोर्ट्स टी शर्ट घातले आहे, येस ते सगळ्यांनी साईडला वाईक आहे। विकी भाई सबको साइड मे लेना, यावेळी पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका, कृष्णा जातोय चेंडूवर, एक धाव घेण्यात यश आलेलं आहे अतुल यांना। तीन चेंडू दोन धावा झालेल्या आहेत, सुंदर गोलंदाजी मंथन जयस्वाल यांना आपण पाहतोय। बैठक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, निर्धाव जातोय चेंडू, सुंदर कीपिंग एकदा यष्टीरक्षकासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात। सुंदर यष्टीरक्षकाचं काम बजावतोय तो म्हणजे हितेश। यावेळी पुढे मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसतोय आणि येस रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत विकास। पहिला गट लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ द फर्स्ट ओवर, लास्ट बॉल रिमेनिंग। अप्रतिम तन्मय यांनी आले आले आपले इरादे स्पष्ट केले, सुंदरित्या पॅडल स्वीपचा प्रयोग केला आणि चेंडू थेट जातोय सीमारेषा पार चौकार। सहा धावा झालेल्या आहेत, पहिला षटक संपून संघाची धावसंख्या झाली आहे सहा। एकदा मंथन यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या, पहिलं षटक खूप सुंदररित्या हाताळलं। अजून एक यंग टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय चारकोप विभागातील कृष्णा, अतुल सामना करतील कृष्णा यांचा। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, पहिला चेंडू येस डाव्या यष्टी बाहेरील चेंडू होता, पंचांनी दंडित केले। अवांतरच्या स्वरूपात संघाची धावसंख्या एक धावेने वाढते आहे, संघाची धावसंख्या झाली सात। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, वाईड बॉल आठ। चेतन इलेव्हन तुम्ही तुमचा संघ तयार ठेवायचा आहे, यानंतर तुमचाच सामना होणार आहे। या सामन्यात जो संघ जिंकेल त्याच्यासोबत तुमची मॅच असणार आहे। हलकासा बॅकवर्ड पॉइंट थोडासा मागे ठेवला, शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने धुडकावून लावला, एक धाव घेण्यात बॅट्समनला यश येत आहे।
अटकलेला चेंडू तेवढाच सुंदर क्षेत्र फटका खूप चांगला मारला होता तन्मय यांनी पण ओमकार भोसले यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या बॅटिंग मध्ये नाही तर स्वतःला फिल्डिंग मध्ये सुद्धा झोकवून दिलंय पॅडल स्वीप पुन्हा एकदा ओमकार भोसले येतात बॉलवर हिट चांगला मारला होता मात्र आवश्यकता नाहीये इलेवन दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू मार्गस्थ संघाची धावसंख्या झाली 11 यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयोग केला अक्षय जटार सुंदर कॅच टिपली अकुर्ली बॉईजचा दुसरा गडी बाद झाला शाबाज यांना आपण पाहतोय वैयक्तिक 5 धावांवर तन्मय बाद झाले टू टू गो स्ट्राईकवर आपण पाहतोय शाबाज षटकातील 5 चेंडू मार्गस्थ खुल्या टप्प्याचा चेंडू होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला मात्र येस एक सुंदर चोरटी धाव घेण्यात यश आलंय शाबाज यांना मात्र या सिंगल धावांनी काही होणार नाहीये जर अकुर्ली बॉईज यांना हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके मोठे चौकार मारावेच लागणार आहेत व्हाईट बॉल व्हाईट बॉल डावे एसटी वरील चेंडू पण दंडित केलाय व्हाईटच्या स्वरूपात अकुर्ली बॉईज संघाची धावसंख्या होते 14 पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न होता चेंडू जातोय नितीन शेट्टी यांच्याकडे 15 दोन षटक संपून संघाची धावसंख्या झाली 15 शिवम बॉय सपाटीचा कणा ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हितेश बारिया यांना आपण पाहतोय बॉलिंग एंडवर यष्टीरक्षकाची भूमिका निभावतील ते म्हणजे देवेंद्र कुलकर्णी जूसी या टोपण नावाने प्रसिद्ध चारकोप विभागात हितेशचा सामना करतोय तो म्हणजे तुल पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू होता मात्र काहीसा यष्टीरक्षकाला जमलं नाही हा चेंडू पकडायला आणि वाईट प्लस 4 असे 5 धावा अकुर्ली बॉईज या संघाकडे जमा होत आहेत आणि संघाची धाव संख्या होते 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयोग केला यश सदाटेकर जातात चेंडूवर एक धाव घेण्यात यश आलेले आहे ते म्हणजे अतुल यांना स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत शाबाज यांना तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू मार्गस्थ सामना फुलटा स्वरूपाचा चेंडू होता अतिशय अप्रतिम मारलेला फटका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे यावेळी पुढे येऊन पॅडल स्वीप सुंदर फटका एकदा अतुल यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात अप्रतिम मारला होता बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले आणि बॉलला लेग साइडच्या दिशेने फक्त दिशा दिली
चांगली बैटिंग करते तो अतुल पुणे मारने का प्रयत्न होता तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडून पाहायला मिळते। संघाची धावसंख्या होती 27 27। शाबाद यांच्याकडून अप्रतिम नेत्र दीपक फटका आपण म्हणू शकतो। देखना फटका आला फिल्डरला हलायचा सुद्धा चान्स दिला नाही पूर्णपणे बॉलचा पेस यूज केला। पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न निर्धाव जातोय चेंडू। तीन षटक संपलेली आहेत संघाची धावसंख्या होते 30। एक मिनट तीन षटक संपून संघाची धावसंख्या 31 किती पाहिजे 23। सहा चेंडूत सहा चौकारांची गरज आहे आपण पाहिलं सहा चेंडूत सहा चौकारांची गरज आहे। जी गोष्ट ओमकार भोसले यांनी पहिल्या इनिंग मध्ये करून दाखवली तीच गोष्ट आता अतुल यांना करून दाखवायची आहे जर त्यांना हा सामना जिंकायचा असेल तर। ती शेवटची ओव्हरच कदाचित अकुर्री बॉयज यांना थोडीशी महाग ठरली। पहिला चेंडू फुल टॉस कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला रनआउटच्या स्वरूपात अतुल बाद होत आहे। रितेश सल्ला यांच्या हातात तो बॉल टॅपच्या स्वरूपात गेला होता। यावेळी वेगळ्या प्रकारे टाकलेला चेंडू मात्र त्या चेंडूवर सुद्धा गडी बाद होतोय। यावेळी स्लो चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला नितीन शेट्टी यांच्याकडून पाहायला मिळाला। पहिले चार चेंडू अतिशय धीम्या गतीने टाकले मात्र या चेंडूवर चेंज ऑफ पेस पूर्णपणे वापर केला बॉलिंग ऍक्शन बदलली। येस शेवटचा चेंडू या षटकातील निर्धाव ओके चौकार
डीजे हो गए हम मर्द। शैलेश गुरव साहब आमच्या सोबत जॉईन झाले ते या मॅचचा टॉस केला जाईल त्या अगोदर एक आपण विशेष आठवण म्हणून फोटो टिपला जाईल। दोन्ही टीम्सने चांगला परफॉर्मन्स केलाय। तिसरी मॅच खेळतात उद्या जर ज्यांना खेळायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल। अगदी चेतन इलेव्हन एका साईडला एका साईडला आपण पाहिलं शिवम बॉईज आणि गुरव साहेबांच्या पहिला तर टॉस केला जातोय। मेलबिन कॉल अँड इट इज मेलबिन क्या बात आहे। अगदी चेतन इलेव्हन संघ टॉस जिंकलाय आणि एकंदरीत ही देखील महत्वाची मॅच आहे। म्हणजे अजून एक रात्र स्वप्न पाहावी लागेल जर ही मॅच जिंकला तर। आज टॉस जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग पहिली मॅच जिंकल्यात आणि या मॅच साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील। फिल्डिंगचा निर्णय आहे। आमच्या सोबत शिवम बॉईज संघ आहेत। शिवम बॉईज संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली गेली। अगदी खूप चांगला खेळ त्याही संघाने केलाय। समोरच्या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगची जबाबदारी आली। अगदी 54 धावा तुम्ही केलात त्यामुळे या मॅच मध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? 60 रन मारणार। क्या बात आहे। हा असा कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅच साठी। एक चांगली मॅच तुमच्या समोर घेऊन येतो। जो जिंकेल तो क्वालिफाय होईल आणि सुपर 8 मध्ये जाईल। एका साईडला शिवम बॉईज त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर चेतन इलेव्हन। धन्यवाद। तब्बल 5 चेंडू मध्ये 5 चौकार पाहायला मिळाले। ओमकार भोसलेला मात्र पुरस्कार दिला जातोय। अफलातून कामगिरी, एक नवा विक्रम जरूर केला। ओमकार एक तोही देखील स्ट्रोक होता। ओमकारच्या मनामध्ये थोडीशी चावल असेल तिथे लागावा विक्रम होईल आणि हा पुरस्कार गुरु साहेबांच्या असे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातो। अफलातून कामगिरी ओमकार यांच्या माध्यमातून जिमी या नावाने ओळखले जातात आणि आज आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आणि श्रीसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं तर टी शर्ट। ओमकार अगदी भोसले नावाचा दबदबा आहे आणि भोसले नावातच अगदी एक ऊर्जा आहे आणि ओमकार भोसले नावाची देखील ऊर्जा आपण पाहिली गेली। तब्बल 5 चेंडू मध्ये 5 चौकार लगावत असताना आपण पाहिलं एक विक्रम केला गेला। ओमकार याच्या अगोदर कधी असा विक्रम झालाय का आणि 5 चेंडूचा 5 विक्रम झालाय त्याबद्दल जरूर विचारेल? आमच्या टीम मध्ये सगळे सिनियर प्लेयर आहेत ना, ते खूप आम्हाला सपोर्ट करतात त्यामुळे मी या लेवलला खेळू शकलो आज आणि आता आम्हाला पुढे पण मॅच जिंकायची आहे त्यासाठी पण प्रयत्न करू आणि एकंदरीत आज
जर एकाच दुसरा चौकार आणि मी सर्व बघितले, सर्व चौकार तुझी कव्हरची बॅटिंग पाहिली मिळाली, म्हणजे जे ते आहे कव्हर्सला खेळलं गेले. अगदी शेवटचा जर चौकार लागला असता एक नक्कीच रेकॉर्ड झाला असता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या ओमकारसाठी, अफलातून कामगिरी, धन्यवाद आणि अशीच खेळी करत राहा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शैलेश गुरव साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल. विनोद सरांना विनंती करेल, आज वेळात वेळ काढून शैलेशजी आपण देखील इकडे दाखल झालात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल शैलेश सर आपला अगदी मनापासून अधिक आभार. आज आपला अमूलाग्र वेळ या क्रीडा स्पर्धेला आपण भेट दिलीत, त्याबद्दल गुरव साहेब.